बांधकाम व्यावसायिक हेमंत पारख अपहरण प्रकरणात अटक करण्यात आलेल्या चार संशयितांना न्यायालयाने 20 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेत. संशयितांची 3 दिवसांची पोलीस कोठडीची मुदत शुक्रवारी संपली. काल त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते तेव्हा न्यायालयाने या संशयितांना 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या संशयितांना गुन्हे शाखेच्या पथकाने जोधपूर, पाली, बिकानेर आणि फलोदी या भारत पाकिस्तानच्या सीमेलगत वाळवंटातील गावातून जेरबंद केले. यात बिष्णोई टोळीतील 3 आणि स्थानिक अनिल खराटे अशा चौघांना अटक करण्यात आली. या संशयितांमध्ये पारख यांच्या सुरक्षा रक्षकाचा मुलगा मास्टर माइंड अनिल बोरू खराटे, महेंद्र उर्फ नारायणराम बाबूराव बिष्णोई, इंटू उर्फ देवीसिंग बद्रीसिंग राजपूत व रामचंद्र ओमप्रकाश बिष्णोई यांचा समावेश आहे. तसेच या घटनेचा पुढील तपासात 3 फरार संशयितांच्या मागावर पथक जैसलमेरपर्यंत पोहोचले असून तेथे स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्यांचा शोध सुरू आहे. संशयितांचे 3 साथीदार फरार आहेत, त्यांच्या मागावर पोलीस आहे. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक.